आता तुम्ही प्रश्न विचारला की सुख आणि दुःख जीवनामध्ये येतात, मागाय जाताय? नाही. दुःख मागाय जाता? मग मागता काय? सुख. पण मिळतं काय? बरोबर आहे. मग सुख मागाय जातो माणूस, तुम्हीच व्यक्त नाहीये, जगातील आत्तापर्यंत सगळे जी धडपडतात यांना सगळ्यांची धडपड, म्हणजे जन्माला आलेल्या माणसापासून ते मरणाऱ्या आडव्या होणाऱ्या माणसापर्यंत तो धडपड करतोय, रक्त ओकेपर्यंत प्रयत्न करतोय. बरोबर आहे. तो कशासाठी? फक्त सुखासाठी. पण जे सुख पाहिजे म्हणतोय तेच मुळात काय आहे हे त्याला माहिती आहे का? नेमकं जर ना विचारलं तुम्हाला सुख देतो, किती किलो देऊ, किती मन देऊ, किती लिटर देऊ, किती पाहिजे, काय आहे, संकल्पना सिद्ध आहे का काय? नाही. मग जर जे नाही माहिती नाही तरी ते पाहिजे म्हणून मागं लागतोय. बरोबर आहे. मग जीवनात येऊन सगळ्या धडपडी करून, खटपटी करून, आदळापटी करून प्राप्त होतंय त्यावेळेला दुःखच म्हणतोय. प्रयत्न केल्यासारखं होतंय, प्रयत्न करतोय तरी हातात आल्यासारखं वाटतंय सुख, आणि परत पलटी दुःखाचीच. मग ही जर न होत आहे तर इथं जिथं परिणाम आहे तिथं कारण असलंच पाहिजे, आणि अपाय आहे तिथं उपाय आहेच. मग माणसाच्या जीवनामध्ये सुख दुःखाचे हेलकावे, काही जण म्हटले, तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी म्हटलंय, दुःख पाहता पर्वता एवढे सुख जवा पडे. परंतु खरी परिस्थिती अशी आहे की सुख पर्वता एवढं आहे, दुःख अगदी नाममात्र आहे कुठंतरी, पण ते बी नाही मुळात गेलं तरी, पण तरी पण ते येत आहे, हा मानायला आहे दुःख. पण एवढं असताना देखील सुख आहे, पण ही वस्तुस्थिती फक्त संतांनाच ती अनुभूतीला आली, संतांनाच अनुभूतीला घेतले, म्हणून आनंदाची डोही आनंद तरंग म्हणतात. जे तुकाराम महाराज म्हणत होते की दुःख संसाराच्या तापे तापोले मी देवा म्हटलेलं आहे, ताप झाला म्हणतात संसारात राहून, म्हणून दुःख पर्वता एवढे सुख जवापडे म्हटलेले तुकाराम महाराज. पण तेच तुकाराम महाराज ज्यावेळेला खरी अनुभूती आली, खरी दृष्टी बदलली, तेच तुकाराम महाराज आहेत. आणि ते काय म्हणतात? आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे, म्हणजे जिकडं बघल तिकडं आनंदाच आहे ही अनुभूती मला यायला लागली म्हणतात. मग हे जर ना पहिले दुःख म्हणत होते आणि त्याला आता आनंद म्हणजे सुखच सुखच सुख, आनंदाचे डोहात मी तुंबतोय, ही परिस्थिती कशामुळे झाली याचा माणूस समाज करत नाही, आणि फक्त परमार्थ परमार्थ करतो आणि खरं गुह्य बाजूलाच राहते आणि नुसतान करून बसतो, त्याच्यामुळे परिणाम काहीच होत नाही. मग आता ह्याच्या मुळाशी जर जायचं म्हटलं तर पहिली गोष्ट, माणूस जन्माला आलाय तो काय घेऊन आलाय आणि तो काय प्रयत्न. आता तुम्ही काही घेऊन आलेलं नाही म्हणता याला मला चुकीचं आहे, कारण काही घेऊन आलेलं नाही तर उत्तर देतो. बघा का तुम्ही म्हटला काहीच घेऊन आलेलं नाही आणि ऐकतो बी आपण जाताना काही घेऊन जाणार नाही, तरीही मी म्हणतोय. आता त्याचं प्रमाण जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर एकच उदाहरण देतो तुम्हाला की जर काही घेऊन आलेला नाही आणि काही घेऊन जाणार नाही तर जाताना मी तुम्हाला आता ऐकून गाढ झोपणार आहे आता तुम्ही, आणि झोपलं तुम्ही झोपला आणि मी तुम्हाला असं उचललं आणि अशा ठिकाणी नेऊन ठेवलं की तिथं तुमची भाषा नाही समजत, काय नाही समजत, कोणी तुमचा ऐकत नाही, तिथं ना ओळखीचे ना पाळखीचे लोक आहेत. आणि तिथं येऊन विचारलं मग तुम्ही जे कमवलंय त्यातलं आत्ता तुमच्यासोबत काय आहे, काय उत्तर देणार? काहीच नाही. बरोबर आहे. काहीच नाही. आता तुम्ही माझ्या कपड्यासह आणलंय तेवढंच कोण दिलंय, पण मी म्हणतो तुम्ही जे कमवलंय तो परमेश्वर देखील हिसकावून घेऊ शकत नाही. तुम्ही जे कमवलंय त्यातलं परमेश्वर देखील घेऊ शकत नाही, ते तुमच्या सोबतच आहे. म्हणजे कारण तुम्ही जे कर्म केलेलं आहे त्याचे ठसे रेकॉर्डिंग हे तुमच्या अंतर्मनाच्या गोडाऊनमध्ये ईश्वरी बँकेमध्ये ती डिपॉझिट आहेत आणि ते सोबत सतत राहतात. उदाहरण घेतलं, हे मोबाईलची सिम मेमरी असते,
हे मेमरीमध्ये सगळं साठलं साठलं, सगळं रेकॉर्डिंग झालेलं आहे, गाणी म्हटलेले आहेत, शिव्या दिलेल्या आहेत, कौतुक केलेलं आहे, सगळं त्या सीनमध्ये साठलं. आणि तो सीन उचलला, मेमरी ती उचलली, यांच्या फोनमध्ये टाकली, ती कुठे गेली? त्यात गेली. बरोबर आहे. मग आता मेमरी म्हणजे तुमची त्या मोबाईलमधनं काढली, म्हणजे ह्या गावातून उचललं तुम्हाला आणि त्या गावातून ठेवलं, ती सोबतच राहिली. आता मला सांगा, जर न काही केलेलं नाही म्हणतात, त्याचे परिणाम बघा. एक राजाच्या घरी जन्माला आलाय, त्याच्याकडे गाडी बसायला जन्मल्यापासून, त्यानं कधी घेतली? पण वापरतोय, त्याने घेतली का? नाही. बंगला त्यानं बांधला का? मग त्यानं त्यातलं काय केलंय? हां, मग तरी ते वापरतोय, मग त्यानं कधी कमवलं? हे जे मेमरीमध्ये भरलं होतं, प्रत्येक मेमरी कुठली बी घातली तर त्यात तू वाजल का ती? त्यात काही भरले नसेल तर मग त्याला जर ना परिणाम आहे, तिथं कारण असणार आहे. कारण जे माणूस विचार, उच्चार, आचार आणि इच्छा याद्वारे सतत कर्म करत असतोय, जन्मोजन्मी कर्म केलेले आहेत आणि तीच त्या मेमरीमध्ये भरलेले आहेत. आता ती मेमरी आणि ईश्वरी बँकेमध्ये म्हणजे डिवाईन बँक म्हटलेलं आहे सद्गुरू रामानुजपैकी याला, की डिवाईन बँक आहे, दिव्य बँक आहे, आणि या बँकेमध्ये डिपॉझिट आपणच करतोय, ते कुठं जात नाही, ते सोबत सतत असतंय. आता हे सतत असलेलं पुण्य, पुण्य म्हणत नाही त्याला, पुण्य म्हटलं की आजच्या स्थितीला पुण्याने पापाच्या गुळगुळेत नाणी करून टाकलेत. कारण कशाला बी पुण्य म्हणतात, उपवास केला पुण्य, देवाला नारळ फोडला पुण्य, अमकं केलं पुण्य, तिथं काही असू दे, एखाद्याला 10 रुपये दिलं तर तिकडं दारू पिऊन गटरात लोळत का असणार, ते माहिती आहे, पण गरीब मस्तो म्हणून त्याला देऊन टाकलं, म्हणजे ते पाप आहे का पुण्य आहे? कारण बुद्धी दिली आपणाला की तू देतोयस ते दान सतपात्री व्हायला पाहिजे, गरजेला नसेल तो जर चुकीचा वापर करतोय ते देऊन काय उपयोग आहे त्याला? नाही आहे, हे तर समजलं पाहिजे. उपवास केला म्हणजे पुण्य, उपवास केल्यानंतर इथं पित्ताचे पित्त खवळतंय आणि उपाशी राहतोय, इकडं जमत नाही तरी एकामागून एक येत, आली चतुर्थी, आला मंगळवार, पुन्हा आली संकष्टी, हे करता करता एक एक एकामागे एक चालू असते आणि उपवास करतोय आम्ही म्हणे. मग इकडं औषधाची बाटली चालू असते आणि इकडं उपवास करतोय, ते पुण्य बी नाही आणि पाप बी नाही. मग पाप आणि पुण्य काय? तुकाराम महाराजांनी सुंदर सांगितलंय, पाप ते परपीडा, पुण्य ते परोपकार. ज्ञानेश्वर माऊली सांगतात, ज्ञानेश्वर माऊली सांग, स्मरण ते पुण्य, विस्मरण ते पाप. म्हणजे आहे त्याचं विस्मरण होणं हे पाप म्हणतायत, मला जी देवाने दिलंय त्याचं विसरणं हे पाप म्हणतायत ज्ञानेश्वर माऊली. आणि तुकाराम महाराज म्हणतायत जे परपीडा ते पाप म्हणतायत. मग आम्ही दुसऱ्याला दुखवतोय, दुसऱ्याची निंदा करतोय, त्याला मनस्ताप देतोय, त्याचा हेरावाजी करतोय, हेळसांडी करतोय, कशासाठी? मला सुख मिळवण्यासाठी. मग माझे कर्म काय होतात? पापात्मक होतात. पण सद्गुरू वामनराव पैंनी ह्याच्या पलीकडे जाऊन सांगितलंय, पाप आणि पुण्य हे नुसतं कर्म म्हणजे पाप आणि पुण्य नाहीये. ज्या वेळेला एखादं कर्म करतो, त्या कर्माचा ठसा उठला, तो डिपॉझिट झालाय, तो अनुकूल काळ आणि वेळेची वाट बघत बसतो, तो ठसा म्हणजे पाप किंवा पुण्य. लगेच पाप किंवा पुण्य नाही, ते कर्म झालं, ते संचितामध्ये साठलं, संचितामध्ये साठलं ते कर्म. प्रत्येकाला आता विचार करतोय आपण, एखाद्याचं कौतुक करतोय, तुम्ही ऐकताय, त्याचं स्मरण करताय, करताय मदत करताय, निंदा करताय किंवा हेवादावा करताय, एखादा पडल्यानंतर हसताय, हे सहज करून जातोय आपण. माहिती आहे का याचे परिणाम काय होतील? नाही. एखादा अंगावरनं गाडीत रस्त्याने चालले, आता चिखलातनी गाडी चाललेली आहे आणि चिखलं समोर मस्तपैकी ड्रेस घालून बसलाय, आपण काय करतो? त्याच्या अंगावर चिखल उठल्यावर हसतो, बरोबर आहे. पण हसलो आणि निघून गेलो, पण आम्हाला एवढी पाहिजे नाही होत, कारण ते त्याला वाईट वाटते, त्याच्या दुसऱ्याचं दुःख म्हणजे आपल्याला आनंद आहे, दुसऱ्याचं त्याला दुःख झालं ते वाईट वाटलं नाही त्याला, मग त्याला आपला आनंद वाटला. मग इथं का इथं ठसा एक उमटलाय, तो पापात्मक ठसा आहे.